हाय या व्हिडिओमध्ये आपण सोन्याचा जो रेट आहे सध्या वाढत आहे तर याचं नेमकं कारण काय आहे याविषयी डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत सोन्याचं हा जो रेट आहे तो वाढण्याच्या जर फाइंड आऊट करायचं असेल तर आपल्याला पास्ट हिस्ट्री बघावं लागेल म्हणजे सोन्याचा रेट कसा वाढत आहे सध्या करंट सिच्युएशन काय आहे म्हणजे कोणते फॅक्टर्स सोन्याच्या प्राईसला अफेक्ट होतात जे डिटरमाईन करतात सोन्याची प्राईस इंडियामध्ये आणि वेगवेगळे ऑप्शन्स काय आहेत तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल गोल्डमध्ये तर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स कोणत्या कोणत्या आहेत भारतामध्ये तर पहिल्या सुरू आपण पाहूया सोन्याचं मार्केट भारतामध्ये काय आहे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे कन्झ्युमर आहे म्हणजे चायनानंतर आपण सर्वात जास्त गोल्ड कन्झ्युम करतो भारताविषयी जर सांगायचं झालं तर जवळजवळ वर्ल्ड गोल्ड काउन्सिल याच्यानुसार पंचवीस हजार ते सव्वीस हजार टन गोल्ड आपल्या भारतातील लोकांच्या घरामध्ये आहे आपल्या भारत देशामध्ये जी मंदिरं आहेत त्या मंदिरात ही जवळपास तीन हजार ते चार हजार टन इतकं सोनं आहे फॉर uh, एक्झाम्पल दोन हजार अकरा साली जे पद्मनाभस्वामी टेम्पलमध्ये सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार तिथे बघितलं त्यावेळेस तिथे जवळपास तेराशे टन म्हणजे जवळजवळ बावीस अब्ज डॉलर ट्वेंटी टू बिलियन डॉलर इतकं गोल्ड तिथे सापडलं त्या आणि तशाच प्रकारे जसं बालाजीचं तिरुमला टेम्पल आहे तिथे सुद्धा भरपूर गोल्ड आहे त्यांच्याकडे सुद्धा किंवा वैष्णोदेवी टेम्पल असेल किंवा बालाजीचं सॉरी शिर्डीचं टेम्पल आहे तिथे सुद्धा गोल्डचं आहे इथे पाच टेम्पल मी तुम्हाला दाखवलेले आहेत त्यानुसार पाहू शकता की कितीतरी गोल्ड तिथे आहे तसंच आरबीआयकडे सुद्धा जवळपास साडेसहाशे टन इतका सोन्याचा सा साठा आहे ही माहिती होती भारताच्या मार्केटविषयी सोन्याच्या जर तुम्हाला आता भारत म्हणजे रेट जो आहे सोन्याचा का वाढत आहे याविषयी जर माहिती पाहिजे झाले तर आपला इतिहास बघू सोन्याचा रेट कसा वाढत आहे भारतामध्ये एकोणीसशे चौसष्ट पासून ते आज ताग आहे दोन हजार वीस पर्यंत या स्क्रीनमध्ये पाहू शकता दोन हजार दहा साली जवळजवळ दहा ग्रॅम प्रति दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा जो सोन्याचा भाव आहे तो होता अठरा हजार तो आ दोन हजार एकोणीस मध्ये पस्तीस हजार पर्यंत झाला आणि आज म्हणजे दोन हजार वीस साली जवळजवळ पन्नास हजारापर्यंत सोन्याचा रेट गेलेला आहे हा ट्वेंटी फोर कॅरेटसाठीचा रेट आहे ही माहिती झाली सोन्याच्या किमतीविषयी पण सोन्याची जी मागणी आहे लोकांची दोन हजार अठरापासून दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस सलग ती कमी झालेली आहे याचं कारण आहे सोन्याचा भाव जास्त झाल्यामुळे लोक कमी आ, खरेदी करतात त्यामुळे मागणी कमी झालेली आहे परंतु सोन्याचा भाव जो आहे तो वाढत चाललेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तर पासून ते आज पर्यंत दरवर्षी सोन्याचा भाव हा चौदा चौदा पॉईंट एक पर्सेंटने वाढलेला आहे प्रत्येक वर्षी आणि जर दोन हजार वीसचं जर उदाहरण द्यायचं असेल तर दोन हजार एकट्या पहिल्या सहा महिन्यामध्ये जानेवारीपासून ते आजपर्यंत जुलै महिन्यापर्यंत जवळजवळ पंचवीस टक्क्याने सोन्याचा भाव वाढलेला आहे जर एका मागील एका वर्षाचं जर बघायचं झालं तर चाळीस टक्क्याने सोन्याचा भाव वाढलेला आहे आणि याच मागल्या एका वर्षामध्ये जे बाकीचे सेन्सेक्सचा इंडेक्स आहे तो जवळजवळ पॉईंट फोर वन पर्सेंटने लॉसमध्ये गेलेला आहे गेल्या काही महिन्यापासून जी सोन्याचा इतका भाव झालेला आहे त्याच्यामागचं कारण मेन कारण आहे तो करोना करोनामुळे वर्ल्ड इकॉनॉमी जी वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये जी स्लोडाऊन आलेला आहे त्यामुळे काय झालेलं आहे डॉलरची सुद्धा घसरण झालेली आहे आणि त्यातले त्यात, त्यात चायना अमेरिका यांचंसुद्धा कोल्ड वॉर चालू आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या घटनामुळे करो म्हणजे या घटनामुळे सोन्याच्या भावामध्ये वाढ झालेली आहे ही जी अनिश्चितता पसरली आहे त्यामुळे लोकांचा कल हा दुसरीकडे इन्व्हेस्ट न करता सेफ गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा झालेला आहे त्यामुळे गोल्डची प्राईस वाढलेली आहे फ्युचरमध्ये जर सांगायचं झालं सा तर ब्लूमबर्ग या कंपनीने सुद्धा किंवा भरपूर इकॉनॉमिस्ट जे आहेत ते काय सांगतायत की येत्या एक ते दीड वर्षामध्ये दोन हजार एकवीसमध्ये जवळजवळ पर प्रतितोळा म्हणजे दहा ग्रॅमलाचा भाव जो असणार आहे तो जवळजवळ पासष्ट हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि काही काही जर फारच ऑप्टिमिस्टिक आहेत ते तर म्हणत आहेत जवळपास एक्क्याऐंशी हजारापर्यंत ऐंशी ते एक्क्याऐंशी हजारापर्यंत सोन्याचा जा भाव जाण्याचे चान्सेस आहेत सोने म्हणून जर गुंतवणूक करायचे असेल तर कोणते कोणते पर्याय आहेत तर त्यासाठी लोकं ज्वेलरी विकत घेतात किंवा दुसरे गोल्ड बॉर बार्स असतील किंवा कॉईन्स असतील जे ऑथराईज गव्हर्मेंटचे सेंटर्स आहेत किंवा बँक्स आहेत त्यांच्याकडून खरेदी करतात लोक किंवा तिसरं जर झालं सांगायचं झालं तर गोल्ड इक्विटी फंड जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोक इन्व्हेस्ट करतात चौथं जर सांगायचं झालं तर गोल्ड म्युच्युअल फंड्स आहेत त्यामध्येही लोक इन्व्हेस्ट करतात आणि पाचवा आणि सेफेस्ट ऑप्शन जे आहे ते गोल्ड म्हणजे बॉन्ड्स आहेत जे गव्हर्नमेंटचे सोवेरियन गोल्ड बॉन्ड्स स्कीम आहेत त्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करतात ते सर्वात सेफेस्ट ऑप्शन आहे कारण त्याच्यामध्ये चोरी जाण्याचं किंवा फसवण्याचा काहीही प्रकार होत नाही थँक्यू